ऑफ किडनी शिकवून झालं होतं, आता त्याच्यातून आपल्याला तो नेफ्रॉन काढायचा आहे आणि तो नेफ्रॉन शिकायचा आहे। मग आपण नेफ्रॉनमध्ये ब्लड टाकू आणि ब्लड टाकल्यावर नेफ्रॉन आपल्याला युरिन बनवून देईल। कारण आपण जे बाहेरून किडनी पाहतो त्या किडनीचं स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट नेफ्रॉनच आहे। स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट म्हणजे काय, की समोरून जी आपल्याला किडनीची एक बीन शेपेड बॉडी दिसते, जसं आपल्याला टी व्ही दिसतो, पण टी व्हीचं मेन स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट म्हटलं तर पिक्चर ट्यूब आहे। पिक्चर ट्यूब गेली तर टी व्ही काहीच नाही, टी व्ही खोका होऊन जातो। अरे टी व्हीचं मेन फंक्शनल युनिट कोण आहे, पिक्चर ट्यूब आहे की नाही, पिक्चर ट्यूब गेली तर टी व्ही खोका। जसं फ्रीज म्हटलं आपण, तर फ्रीजच्या खाली एक छोटं थर्मोस्टॅट असतं, ते गेलं की फ्रीज पूर्ण अलमारी सुन जाते। आपण किती मोठी गाडी पाहिली आणि त्या गाडीचं इंजिनच काढून टाकलं तर तिचं फंक्शनल युनिटच निघून गेलं। जसं डोळा असतो, डोळ्याचं फंक्शनल युनिट काय असते, डोळ्याचं फंक्शनल युनिट असतो लेन्स। डोळ्याची लेन्स खराब झाली की डोळा किती चांगला असला तरी दिसू नाही शकत। आपल्या क्लासचं फंक्शनल युनिट, स्ट्रक्चरल युनिट काय असते, स्टुडंट। एवढे चांगले स्टुडंट असतील तेवढा चांगला क्लास असतो, टीचर सगळे सारखेच असतात। तसं किडनी जी असते तिचं फंक्शनल युनिट, स्ट्रक्चरल युनिट जी असते ती असते नेफ्रॉन। की किडनी युरिन बनवून देते ब्लड दिल्यानंतर, तर तिच्यामध्ये असं नेमकं काय मेकॅनिझम असते, आतमध्ये काय आहे, म्हणून आपण पहिले डेफिनेशन, मग पोझिशन, मग एक्स्टर्नल फीचर शिकलो आणि मग किडनीला कापून इंटरनल स्ट्रक्चर शिकलो। तर इंटरनल स्ट्रक्चरमध्ये सापडलं की किडनीचे दोन पार्ट असतात, आउटर कॉर्टेक्स आणि इनर मेड्युला। आणि ते आउटर कॉर्टेक्स आणि इनर मेड्युला जेव्हा शिकलो तेव्हा आपल्या लक्षात आलं की त्याच्यात सगळेच्या सगळे नेफ्रॉन्सच भरलेले आहेत। एका किडनीमध्ये 1 मिलियन नेफ्रॉन, 11 सेंटीमीटरची किडनी आहे, 11 सेंटीमीटरच्या किडनीमध्ये 1 मिलियन नेफ्रॉन जर बसलेले आहेत आणि प्रत्येक नेफ्रॉन हा युरिन तयार करणार आहे, तर तो नेफ्रॉन कसा असतो हा आपला टॉपिक आहे। युरिनिफेरस ट्यूब्युल म्हणजे युरिन तयार करणारे ट्यूब्युल। जसं फेरस हा शब्द कधीही कशाशी रिलेटेड येतो, फेरस म्हणजे तयार करणे, तयार करणारी, म्हणून युरिनिफेरस ट्यूब्युल युरिन तयार करणार। टेस्टिसच्या आतमध्ये सेमिनिफेरस ट्यूब्युल सापडेल, सेमिनिफेरस ट्यूब्युल म्हणजे सिमेन तयार करणारी। आईच्या ब्रेस्टमध्ये लॅक्टिफेरस ट्यूब्युल सापडतील म्हणजे दूध तयार करणारी। तसंच युरिन तयार करणारी जी ट्यूब्युल्स आहेत दॅट इज कॉल्ड ॲज युरिनिफेरस ट्यूब्युल्स। तर नेफ्रॉन कसा बनलेला आहे, पहिला टॉपिक आहे नेफ्रॉनची डेफिनेशन। नेफ्रॉन इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ किडनी। नेफ्रॉन इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ किडनी। There are about 1 million nephron. There are about 1 million nephron present in each kidney. जवळपास 1 मिलियन नेफ्रॉन, 1 मिलियन म्हणजे 10 लाख नेफ्रॉन, जवळपास 10 लाख नेफ्रॉन एका किडनीत बसलेले आहेत। नेफ्रॉन कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट्स, काल सांगितलं होतं मी तुम्हाला। नेफ्रॉनमध्ये एकूण 2 पार्ट्स असतात। पहिला पार्ट असतो कोणता, ग्लोमेरुलस, हा ब्लड व्हेसल पासून बनलेला आहे। आणि दुसरा पार्ट असतो
रिनल ट्यूब्यूल। असे दोन पार्ट्स पासून नेफ्रॉन बनलेला आहे। आपण किडनीच्या आतमधला समजा नेफ्रॉन काढला, पहिली एक गोष्ट सांगून देतो मी तुम्हाला, हे आपण थोरॅसिक कॅव्हिटी काढली, हा डायफ्राम काढला, हे ॲब्डॉमेन काढलं, हे पेल्विक कॅव्हिटी काढली, हे लोअर लिम काढलं, तर इथे आपल्याला माहीत आहे बोथ किडनीज आर प्रेझेंट और बोथ किडनी स्टार्ट फ्रॉम 12th थोरॅसिक वर्टिब्रा एंड एंड्स अप टू 3rd लंबर वर्टिब्रा। 12th थोरॅसिक वर्टिब्रापासून किडनी सुरू होते आणि 3rd लंबर वर्टिब्रा जवळ संपते। आता थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये आपण आतापर्यंत सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये हार्ट शिकलेला आहोत, ब्लड व्हास्क्युलर सिस्टीममध्ये, त्याच्यामध्ये लेफ्ट ॲट्रियम आणि लेफ्ट व्हेंट्रिकल, या लेफ्ट व्हेंट्रिकलपासून आपला सिस्टिमिक अयोर्टा निघाला होता। सिस्टमिक अयोर्टाचे तीन पार्ट होते, आर्च असेंडिंग अयोर्टा, आर्च ऑफ अयोर्टा, डिसेंडिंग अयोर्टा, आणि तिथून पुढे गेल्यावर ॲब्डॉमिनल अयोर्टा। आता हा लेफ्ट व्हेंट्रिकलपासून जो सिस्टमिक अयोर्टा निघाला तो बॉडीतल्या प्रत्येक सिस्टीमपर्यंत ब्लड पोचत चालला। इथून आपल्याला लेफ्ट अप्पर लिमसाठी, इथून राईट अप्पर लिमसाठी, इथून हेडनेक फेस आणि ब्रेनसाठी ब्लड सप्लाय करत राहील। जेव्हा तो ॲब्डॉमिनमध्ये येईल तेव्हा बरोबर ॲब्डॉमिनल अयोर्टा तुमच्या किडनीसाठी दोन रिनल आर्टरीचा ब्रँच देईल, आणि ही ती रिनल आर्टरी आहे जी प्रत्येक नेफ्रॉनजवळ ब्लड घेऊन जाते आणि त्याला म्हणते की या ब्लडमधून मला युरिन बनवून दे। म्हणजे आता आपल्याला समजलं पाहिजे किडनीला ब्लड देण्यासाठी कोणती आर्टरी बनवलेली आहे, रिनल आर्टरी। रिनल आर्टरी किडनीच्या आतमध्ये हायलममधून घुसते आणि प्रत्येक नेफ्रॉनला ती ब्लड घेऊन जाते। म्हणजेच ती जी आर्टरी आहे ती आर्टरी पुढे गेल्यावर आर्टरियोलमध्ये कन्वर्ट होते आणि आर्टरियोल नंतर कॅपिलरीजमध्ये कन्वर्ट होते, तर त्या कॅपिलरीजपासून बनलेल्या पार्टलाच ग्लोमेरुलस म्हणतात, आणि म्हणून मी हे रेड कलरमध्ये सांगतो। ॲक्च्युली ग्लोमेरुलस हा ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीमचा पार्ट आहे आणि रिनल ट्यूब्यूल हा किडनीचा पार्ट आहे, पण तो ग्लोमेरुलस किडनीतच गेला म्हणून त्याला आपण नेफ्रॉनमध्ये गृहित धरत असतो। ॲक्च्युली हा रेड कलरनं काढला म्हणजे ह्या कॅपिलरीज आहेत। मग आता आपण समजा किडनीच्या आतमध्ये इथे जो डॉट होता त्या डॉटला आपण म्हटलं होतं आउटर कॉर्टेक्स इज डॉटेड इन अपिअरन्स बिकॉज इट कंटेन माल्फिजियन बॉडी, प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल अँड डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल, आठवत असेल तुम्हाला। आता ही आपण बोमन्स कॅप्सूल काढली, ही या बोमन्स कॅप्सूलच्या पुढे गेलो, बोमन्स कॅप्सूलला दोन लेअर असतात, आउटर लेअर आणि इनर लेअर। त्याच्या आतमध्ये एक स्पेस असतो जिथे आपली पहिल्या लेवलची प्रायमरी युरिन जमा होते, त्याला म्हणत असतात बोमन स्पेस। काय म्हणायचं? हां, बोमन स्पेस। आणि बोमन स्पेस पुढे गेल्यावर नेक ऑफ बोमन्स कॅप्सूलमध्ये कंटिन्यू होते, पण नेक ऑफ बोमन्स कॅप्सूलला मायक्रोव्हिलाय असतात ज्याला आपण ब्रश बॉर्डर पण म्हणू शकतो, आणि त्या मायक्रोव्हिलाय प्रॉक्झिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूलला पण असतात। नेफ्रॉनमध्ये पुढे प्रॉक्झिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूलच्या पुढे कोणालाही मायक्रोव्हिलाय नसतात, फक्त बोमन्स कॅप्सूलची नेक आणि PCT, म्हणजे इथं पण तुम्हाला अशा मायक्रोव्हिलाय दिसतील जी बाहेरून पाहिली तर जसं आपल्या ब्रशला ब्रिसल्स असतात तशा ह्या ब्रिसल दिसतात, म्हणून त्याला ब्रश बॉर्डर म्हणतात। हा आपल्या नेफ्रॉनचा फक्त PCT पर्यंतचा पार्ट मी काढत आहोत, त्याच्यापुढे मायक्रोव्हिलाय नसतातच। मग आता हा नेफ्रॉन इथे किडनीमध्ये कुठेतरी इथे बसलेला आहे, हे बोमन्स कॅप्सूल बसलेली आहे, तर आपली जी रिनल आर्टरी आतमध्ये आली ही खूप साऱ्या ब्रँचेसमध्ये डिवाईड होईल आणि पुढे गेल्यावर त्यांच्यापासून ॲफ्रंट आर्टरियोल बनेल। म्हणजे आता इथे आपल्याला ॲफ्रंट आर्टरियोल काढायची आहे। ॲफ्रंट आर्टरियोल कोणाची ब्रँच आहे असं विचारलं, ही ॲफ्रंट आर्टरियोल कोणाची ब्रँच आहे, तर ती कोणाची ब्रँच असणार? रिनल आर्टरी। म्हणजे याला आपण लेबल करू की ही रिनल आर्टरी आहे, त्या रिनल आर्टरीची आर्टरियोल चालू झाली म्हणजे ॲफ्रंट आर्टरियोल,
आणि मग ॲफ्रंट आर्टिओल पुढे गेल्यानंतर कॅपिलरीजच्या लूप्सपासून आपला ग्लोमेरुलस बनतो आणि ग्लोमेरुलसच पुढे गेल्यावर इफ्रंट आर्टिओल बनतो. पण आता होते काय, जेव्हा ॲफ्रंट आर्टिओल येते तर हे ॲफ्रंट आर्टिओल कॅपिलरीज देत असताना त्या कॅपिलरीजच्या 20 ते 50 अशा लूप्स तयार करते. 20 ते 50 मी आता याच्यामध्ये 1, 2, 3 लूप्स काढले फक्त. इथं 20 to 50 लूप्स तयार होतात आणि 20 to 50 लूप्सपासून जो एक क्लॉट तयार होतो, नॉट तयार होते, त्यालाच आपण ग्लोमेरुलस म्हणत असतो. म्हणजे ग्लोमेरुलस कॅपिलरीचा एक गोळा आहे, एक टफ्ट आहे, एक नॉट आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही सपोज असा विचार कराय की एक लंबा कपडा घेतला, समजा कॉटनची साडी घेतली आपण लांब एकदम, त्या साडीला मधात एक गाठ बांधली, तर हा झाला पहिला लूप. मग दुसरा लूप, तिसरा लूप, अशा गाठी बांधत 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 गेलो तर साडी साईडनं छोटी 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 होते. आणि मधात आपण 20 ते 50 गाठी बांधल्या तर एवढा मोठा गोळा तयार होईल आणि साईडची साडी छोटी 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 होईल. मग आता समजा एका साईडनं आपण तो कपडा धरला तर त्याच्यापासून पहिली गाठ, दुसरी गाठ, तिसरी गाठ, चौथी गाठ, पाचवी गाठ, अशी 20 ते 50 गाठी होतील आणि मग उरलेला कपडा राहील. मग आपण मगमध्ये पाणी घेऊन वर टाकलं, वरच्या तुकड्यावर टाकलं तर तो तुकडा ओला होईल, मग पहिली गाठ ओली होईल, मग दुसरी गाठ ओली होईल, मग तिसरी गाठ ओली होईल, असं करता करता पूर्ण गोळा गोळा ओला होईल तो आणि मग खालून पाणी टपकणं सुरू होईल. याचा अर्थ काय आहे की तुमच्या हातातला जो कपडा आहे आणि ते 20 ते 50 लूपमधला कपडा आहे आणि खाली उरलेला कपडा आहे, तिघही एकच आहेत. म्हणजे ॲफ्रंट आर्टिओल, ॲफ्रंट आर्टिओल, ग्लोमेरुलस आणि इफ्रंट आर्टिओल हे सगळे एकच आहेत, एकच कंटिन्युएशनमध्ये आहे. फक्त कॅपिलरीजचा गोळा जेव्हा बनते त्या कॅपिलरीजच्या टफला, नॉटला आपण ग्लोमेरुलस म्हणतो. ग्लोमेरुलसमध्ये आणणारी जी असते तिला आपण नाव ठेवलं होतं ॲफ्रंट आर्टरिओल. काय म्हणायचं? हां, आणणारी कोण आहे? ॲफ्रंट आर्टरिओल. आणि घेऊन जाणारी कोण आहे? इफ्रंट आर्टरिओल. आणि हे तिन्ही स्ट्रक्चर एकच आहे. म्हणून आता आपल्याला पहिले ग्लोमेरुलस बद्दल लिहायचं आहे. ग्लोमेरुलस इज द टफ टॉप कॅपिलरीज. ग्लोमेरुलस इज द टफ ऑफ कॅपिलरीज आर नॉट ऑफ कॅपिलरीज आर नॉट ऑफ कॅपिलरीज फॉर्म बाय 20 to 50 लूप्स. दुसरा टॉपिक, ग्लोमेरुलसला बोमन्स कॅप्सूलनं एनक्लोज करून ठेवलेला आहे, आतमध्ये आहे. म्हणजे बोमन्स कॅप्सूलच्या बरोबर कवरिंगच्या आतमध्ये, बोमन्स कॅप्सूलच्या कवरिंगच्या आतमध्ये ग्लोमेरुलस बसलेला आहे. म्हणजे आपल्याला लिहायचं आहे ग्लोमेरुलस इज एनक्लोज बाय बोमन्स कॅप्सूल. तिसरा टॉपिक, ॲफ्रंट आर्टरिओल कॅरी द ब्लड टुवर्ड्स द ग्लोमेरुलस. अँड इफ्रंट आर्टरिओल कॅरी द ब्लड अवे फ्रॉम ग्लोमेरुलस. ॲफ्रंट आर्टरिओल ग्लोमेरुलसकडे ब्लड घेऊन येणारी आहे कारण ती रिनल आर्टरीची ब्रँच आहे. रिनल आर्टरी ॲबडॉमिनल अयोटाची ब्रँच आहे. ॲबडॉमिनल अयोटा तुमचा हार्टपासून आलेला आहे, लेफ्ट व्हेंट्रिकलपासून. म्हणून ॲफ्रंट आर्टरिओल ग्लोमेरुलसकडे ब्लड घेऊन येते आणि इफ्रंट आर्टरिओल ग्लोमेरुलसपासून दूर ब्लड घेऊन जाते. ॲफ्रंट आर्टरिओल कॅरी द ब्लड टुअर द ग्लोमेरुलस अँड इफ्रंट आर्टरिओल कॅरी द ब्लड अवे फ्रॉम द ग्लोमेरुलस. पण गोष्ट अशी आहे
की ॲफ्रंट आर्ट्रिओलचं डायमीटर खूप मोठा आहे आणि इफ्रंट आर्ट्रिओलचं डायमीटर खूप छोटा आहे. त्याच्याच्यानं ग्लोमेरुलसमध्ये नेहमी खूप जास्त ब्लड येत असते आणि ग्लोमेरुलसमध्ये जास्त ब्लड आल्यामुळे ग्लोमेरुलसमध्ये प्रेशर खूप जास्त असते आणि त्या प्रेशरमुळेच इथून युरिन फॉर्मेशन सुरू होणं, युरिन फॉर्म होणं सुरू होऊन जाते. तर ते प्रोसेस कशी आहे युरिन फॉर्मेशनची हे मी पुढे सांगणार. ॲफ्रंट आर्ट्रिओल जेव्हा डायमीटर मोठा ठेवला म्हणजे जास्तीत जास्त ब्लड ग्लोमेरुलसमध्ये आलं पाहिजे, ग्लोमेरुलसमध्ये फुल प्रेशर असलं पाहिजे, त्या प्रेशरमुळेच युरिन फॉर्मेशन झाली पाहिजे आणि ते जे युरिन फॉर्मेशन करण्याची पहिली प्रोसेस असते त्या प्रोसेसला म्हणतात अल्ट्रा फिल्ट्रेशन. जर ॲफ्रंट आर्ट्रिओलचं डायमीटर आणि इफ्रंट आर्ट्रिओलचं डायमीटर सारखं असतं तर ग्लोमेरुलसमध्ये प्रेशरच डेव्हलप झालं नसतं आणि ग्लोमेरुलसमध्ये प्रेशर नसतं तर इथून ब्लडमधले टॉक्सिक सबस्टन्सेस फिल्टर होणं बंद झाले असते. प्रेशरमुळे होणारी प्रोसेस आहे तिला म्हणतात अल्ट्रा फिल्ट्रेशन. म्हणजे आता आपल्याला चौथा पॉईंट लिहायचा आहे, ॲज द डायमीटर, ॲज म्हणजे बिकॉज ऑफ, ॲज द डायमीटर ऑफ ॲफ्रंट आर्ट्रिओल इज लार्ज अँड डायमीटर ऑफ इफ्रंट आर्ट्रिओल इज स्मॉल, प्रेशर डेव्हलप इन ग्लोमेरुलस. ॲज द डायमीटर ऑफ ॲफ्रंट आर्ट्रिओल इज लार्ज अँड इफ्रंट आर्ट्रिओल इज स्मॉल, प्रेशर डेव्हलप इन ग्लोमेरुलस ड्यू टू विच अल्ट्रा फिल्ट्रेशन टेक्स प्लेस. अल्ट्रा फिल्ट्रेशन टेक्स प्लेस. ग्लोमेरुलस इज द टफ्ट ऑफ कॅपिलरीज ऑर नॉट ऑफ कॅपिलरीज फॉर्म बाय 20 to 50 लूप्स. इट इज एनक्लोज बाय वुमन्स कॅप्सूल. Afferent arteriole carry the blood toward the glomerulus and efferent arteriole carry the blood away from the glomerulus. As the diameter of afferent arteriole is large and efferent arteriole is small, pressure develop in the glomerulus due to which ultrafiltration takes place. फक्त एक महत्त्वाचा पॉइंट लक्षात ठेवायचा, तुमच्या बॉडीतल्या कोणत्याही कॅपिलरीज जर काढल्या, कोणतीही कॅपिलरीज घेतली, तर त्या कॅपिलरीजची जी थिकनेस असते त्या कॅपिलरीजच्या थिकनेसपेक्षा ग्लोमेरुलसच्या कॅपिलरीजची थिकनेस 100 times लेस असते. इतक्या पातळ असतात ग्लोमेरुलसच्या कॅपिलरीज, बॉडीतल्या कोणत्याही कॅपिलरीजपेक्षा 100 times ती पातळ असते आणि म्हणूनच त्याच्यातून रक्तातल्या पातळ पातळ गोष्टी फिल्टर होणं सुरू होऊन जातात. कारण ब्लड येऊन राहिलं तर जास्त ब्लड येत आहे म्हणजे प्रेशरनं फिल्ट्रेशन होईल. 2 गोष्ट, ग्लोमेरुलसच्या कॅपिलरीज पण इतक्या पातळ दिल्या, जसं आपला कॉटनचा कपडा असतो तशा कॉटनच्या कपड्याला जसे बारीक 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 पोर्स असतात, फिल्ट्रेटिंग पोर्स म्हणतात त्याला, स्लिट पोर्स म्हणतात, त्या बारीक बारीक पार्टमधून बरोबर ब्लडमधल्या पातळ पातळ गोष्टी फिल्टर होणं सुरू होतात. ते मी पुढे सांगणार तुम्हाला अल्ट्रा फिल्ट्रेशन प्रोसेस कशी होते. हा आपला याच्यानंतरचा टॉपिक आहे. पहिले आता आपल्याला नेफ्रॉन शिकायचं आहे. थिकनेस of capillaries, thickness of capillaries of glomerulus is 100 times less than that of other capillaries of the body, than that of other capillaries of the body. इथे आपला ग्लोमेरुलस संपला. ओके, आता आपल्याला रिनल ट्यूब्यूल सुरू करायचा आहे. या रिनल ट्यूब्यूलमध्ये सगळ्यात पहिली जी येते तिचं नाव आहे बोमन्स कॅप्सूल.
ही जी बोमन्स कॅप्सूल आहे हिला दोन लेयर असतात. एक आउटर लेयर आहे, आउटर लेयर, आणि आतमधली जी आहे तिला म्हणतात इनर लेयर. आउटर लेयर आणि इनर लेयर. पण ही जी इनर लेयर असते बोमन्स कॅप्सूलची, याच्यावर खूप एमसीक्यू आहेत. हे चांगलं आहे का मी काय सांगतोय? इनर लेयर इपिथिलियल टिश्यू पासून बनलेली असते. इनर लेयर जी असते ही इपिथिलियल टिश्यू पासून बनलेली आहे. आणि इपिथिलियल टिश्यू मध्ये पोडोसाइट्स नावाच्या सेल्स असतात. पोडोसाइट्स, आणि त्या पोडोसाइट्स नावाच्या ज्या सेल्स आहेत त्या इतक्या गुंतागुंतीनं फिट केलेल्या असतात. तो जो पोडोसाइट नावाच्या सेलचा तिथं जो गुंता तयार झालेला आहे त्याला म्हणतात इंट्रिकेट मॅनर. पोडोसाइट सेल्स आर अरेंज इन द इपिथिलियल टिश्यू इन इंट्रिकेट मॅनर. म्हणजे आपण सपोज आता या पोडोसाइट सेल्स जर काढल्या तर ही व्हिसरल लेअर ऑफ बोमन्स कॅप्सूल काढली मी, म्हणजे आतमधली पोडोसाइटची इपिथिलियल टिश्यू पासून बनलेली ही पॅराइटल लेअर म्हणजे आउटर लेअर. तर या लेअर्समध्ये ह्या ज्या सेल्स बसलेल्या असतात पोडोसाइट्स, याच्यामध्ये टिश्यू कोणता सांगितला? इपिथिलियल टिश्यू. इपिथिलियल टिश्यू कोण्या सेलपासून बनलेले आहे? पोडोसाइट. पण पोडोसाइट अरेंज कशा झालेले आहे? इंट्रिकेट मॅनर्स. काय? इंट्रिकेट मॅनर्स. थांबो बरं. हां, इनर लेअर कशापासून बनलेली आहे? म्हणा, इपिथिलियल टिश्यू मध्ये कोणत्या सेल्स आहेत? कोणत्या सेल आहे? आणि पोडोसाइट्स कशा अरेंज केलेल्या आहे? म्हणा, इंट्रिकेट मॅनर्स. इंट्रिकेट्स मॅनर. बोमन्स कॅप्सूलची इनर लेअर कोण्या टिश्यू पासून बनलेली आहे? इपिथिलियल टिश्यू मध्ये कोणत्या सेल्स आहेत? आणि पोडोसाइट्स कशा अरेंज झालेल्या आहे? कशा अरेंज झाल्या आहे? हां, इंटिग्रेट्स मॅनरचा अर्थ असा असतो की या जर पोडोसाइट सेल्स जर घेतल्या आपण, या पोडोसाइट सेल्स इतक्या गुंतागुंतीच्या बनलेल्या आहेत की त्याच्यामध्ये एकदम बारीक छिद्र असले पाहिजे, अशा अरेंज झालेल्या आहेत त्या. आणि त्यांच्यामध्ये इतके बारीक छिद्र असतात त्यांना म्हणतात फिल्ट्रेटिंग स्लिट किंवा फिल्ट्रेशन स्लिट किंवा स्लिट पोरस स्लिट. त्या छिद्र जे असतात त्यांना स्लिट पोर्स किंवा फिल्ट्रेशन स्लिट. इतके बारीक असतात की आपल्या ब्लडमध्ये ज्या मॉलिक्युलर कमी मॉलिक्युलर वेटवाल्या गोष्टी असतात त्याचबरोबर इकडे फिल्टर केल्या जातात. आता दुसरा टॉपिक, तुमच्या बोमन्स कॅप्सूलनं जो ग्लोमेरुलसला, समजा ही ॲफ्रंट आर्ट्रियोल काढली, ह्या ॲफ्रंट आर्ट्रियोलनं हा ग्लोमेरुलस तयार केला. मी दोनच लूप काढून दाखवतो तुम्हाला फक्त. तर तुमच्या ग्लोमेरुलसच्या जी कॅपिलरीज आहे त्या कॅपिलरीजमध्ये जो टिश्यू बसलेला आहे तो टिश्यू असतो एंडोथिलियल टिश्यू. एंडोथिलियल टिश्यू किंवा एंडोथिलियम, हे चांगलं लक्ष ठेवा. तर ग्लोमेरुलस कशापासून बनलेला आहे? एंडोथिलियम. पुढे आतमध्ये गेल्यावर बोमन्स कॅप्सूलची इनर वॉल कशापासून बनलेली आहे? इपिथिलियल टिश्यू. इपिथिलियल टिश्यूमध्ये कोणत्या सेल्स आहेत? पोडोसाइट्स. पोडोसाइट्स कशा अरेंज झालेल्या आहे? आणि इंटिग्रेट मॅनर्स अशा प्रकारे अरेंज केल्या की त्यांच्यामधात एकदम बारीक बारीक छिद्र, जसं चहा गाळणी असते त्या चहा गाळणीमध्ये जे बारीक बारीक छिद्र राहतात त्या तशाच आपल्या बोमन्स कॅप्सूलच्या आतमधल्या लेअरमध्ये बसलेल्या आहेत. त्या छिद्रांना काय म्हणतात? फिल्ट्रेशन स्लिट और स्लिट पोर्स. काय म्हणतात? फिल्ट्रेशन स्लिट और स्लिट पोर्स. मग आता आपली ही ग्लोमेरुलस काढली मी, ही ग्लोमेरुलस
कशापासून बनलेली आहे? ग्लोमेरुलस। ग्लोमेरुलस कशापासून बनलेला आहे? एंडोथिलियम किंवा एंडोथिलियल टिश्यू, म्हणा एंडोथिलियम, एंडोथिलियम, एंडोथिलियम। पोडोसाइट्स नावाच्या सेल्स कशापासून, पोडोसाइट सेल कोण्या टिश्यूचा पार्ट आहे? इपिथिलियल टिश्यू। कशाचा पार्ट आहे? हा, आणि दोघांच्या मधात, या दोघांच्या मधात एकदम चहा गाळणीसारखी एक लेअर असते, याला म्हणतात बेसमेंट मेम्ब्रेन। काय म्हणायचं? बेसमेंट मेम्ब्रेन। म्हणजे आता तुम्हाला तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आणि ह्या प्रत्येकाला उद्या मी विचारणार। पहिले सांगा, ग्लोमेरुलस कशापासून बनलेला आहे? एंडोथिलियम, एंडोथिलियम। नंतर आपली इनर लेअर बोमन्स कॅप्सूलची कशापासून बनलेली आहे? हा, एपिथेलियल टिश्यू। टिश्यूज आर द ग्रुप्स ऑफ सेल्स, म्हणून एपिथेलियल टिश्यू हा कोण्या सेल्सपासून बनलेला आहे? पोडोसाइट्स। कोण्या? पोडोसाइट्स। पोडोसाइट सेल्स कसा अरेंज झालेला आहे? इंटिग्रेट मॅनर। कसा अरेंज झालेला आहे? हा। ग्लोमेरुलस कशापासून बनलेला आहे? एंडोथिलियम। बोमन्स कॅप्सूलची इनर लेअर कशापासून बनलेली आहे? इपिथिलियल टिश्यू। इपिथिलियल टिश्यू मध्ये कोणत्या सेल्स आहेत? पोडोसाइट। पोडोसाइट्स कशा अरेंज झालेल्या आहे? आणि दोघांच्या मधात कोण बसलेली आहे? बेसमेंट मेम्ब्रेन। कोण बसलेली आहे? कोण बसलेली आहे? हा, हे तीन शब्द बरोबर पाठ करून ठेवायचे। ओके, आणि मायक्रोव्हिलाय किंवा ब्रश बॉर्डर नेफ्रॉनच्या कोणत्या कोणत्या पार्ट्समध्ये असते असं विचारलं तर त्या एमसीक्यूचं आन्सर काय द्यायचं? नेक ऑफ बोमन्स कॅप्सूल। म्हणा, नेक ऑफ बोमन्स कॅप्सूल आणि प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल। काय? प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल। म्हणा, नेक ऑफ बोमन्स कॅप्सूल, प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल, नेक ऑफ बोमन्स कॅप्सूल, प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल। ओके, आता उद्यासाठी दोन शब्द सांगून ठेवतो। हे दोन शब्द उद्या सगळ्यांनी मला आल्याबरोबर सांगायचे। एक पहिला शब्द सांगून ठेवतो, पेरिट्युब्युलर नेटवर्क। पेरिट्युब्युलर नेटवर्क म्हणजे पेरिट्युब्युलर कॅपिलरीज पेरिट्युब्युलर नेटवर्क तयार करतात। पेरिट्युब्युलर नेटवर्क तयार करतात म्हणजे हा जो आपला रिनल ट्यूब्युलचा पार्ट असतो पुलचा, याच्या चारही साईडनं कॅपिलरीजचं जाडं असते, म्हणून पेरिफेरली म्हणजे आपल्या नेफ्रॉनच्या रिनल ट्यूब्युलच्या पेरिफेरली जे कॅपिलरीज असतात ते पेरिट्युब्युलर नेटवर्क तयार करतात। मग ते पेरिट्युब्युलर नेटवर्क जेव्हा लूप ऑफ हेनले, ज्या स्ट्रेट ट्यूब्स आहेत दोन, एक उतरणारी आहे एक चढणारी आहे, तिच्या अवतीभवती जे जाडं तयार करते त्याला म्हणतात व्हासा रेक्टा। म्हणा, पेरिट्युब्युलर कॅपिलरीज फॉर्म द पेरिट्युब्युलर नेटवर्क। पेरिट्युब्युलर नेटवर्क फॉर्म द व्हासा रेक्टा अराउंड द लूप ऑफ हेनले, अराउंड द लूप ऑफ हेनले। पेरिट्युब्युलर कॅपिलरीज फॉर्म द पेरिट्युब्युलर नेटवर्क। पेरिट्युब्युलर नेटवर्क फॉर्म द व्हासा रेक्टा अराउंड द लूप ऑफ हेनले। बस थांबून दे व्हिडिओ।